ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चोरीला व हरवलेला मोबाईल पुन्हा मिळणार नाही अशी आस सोडून दिलेल्या नागरिकांना पुन्हा अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी 2,94,000 रुपयांचे मोबाईल सुपूर्द केलेत. यावेळी नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांच्या चोरीला आणि हरवलेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्या पुन्हा नागरिकांच्या हातात सुपूर्द करण्यात आल्या. यामध्ये विविध कंपन्यांचे 21 मोबाईल यांचा समावेश होता. शिवाजीनगर पोलिसांनी तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र असं अनेक राज्यातून चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत केलेत. चोरीला गेलेल्या वस्तू पुन्हा नागरिकांना मिळाल्यानं यावेळी त्यांनी पोलिसांचे आभार मानलेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ आणि नागरिक उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत साहेब, पोलीस निरीक्षक आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, प्रत्येकाच्या अत्यंत जिव्हाळ्याची जर वस्तू कोणती असेल तर तो मोबाईल आहे. कारण पूर्वी आपण डायरी ठेवायचो, त्या डायरी नंबर वगैरे नोट करायचो, परंतु आता जर मोबाईल मध्ये सर्व फिरिंग असतं आणि मोबाईलचा एखादा मोबाईल जर तुमच्याकडनं गाळा झाला, चोरी झाला, तर तुमचे दैनंदिन सगळे कामांना अडचणी निर्माण होतात. परंतु या धावपळीच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा असलेला मोबाईल देखील आपल्याकडनं कधी कधी निष्काळजीपणे हरवला जातो. तुम्ही आमच्याकडे मिसिंग नोंदवल्यानंतर तो जो कालावधी असतो 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस किंवा काय जो जातो, ज्यालाही तो मोबाईल सापडतो, ज्याला ज्ञात असतं की मोबाईल आपण जर वापरला तर तो ट्रॅक होईल आणि आपण पकडले जाऊ, अशा व्यक्ती शक्यतो तो मोबाईल पोलीस स्टेशनला आणून देतात. परंतु आपल्याला एखादी वस्तू सापडलेली आहे, आपला आर्थिक फायदा आहे असा विचार करून जी व्यक्ती तो मोबाईल जवळ ठेवते, त्यानंतर साहेबांनी सांगितलेल्या ॲपद्वारे तो मोबाईल नेहमी ट्रॅकिंगवर टाकला जातो आणि जिथे कुठे सिम कार्ड वापरल्यानंतर तो ट्रॅकिंग होतो आणि तो कुठे आहे हे कळतं. म्हणून तुम्ही जर मोबाईल थ्रू कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करता तेव्हा तिथं खरेदी केलेली बिल, त्याचा IMEI नंबर हा जर तुम्ही सांभाळून ठेवला तर ते आम्हाला शोधणं सोपं जातं. आता भरपूर तरुणांचेही मोबाईल गेलेले होते, ते मोबाईल घ्यायला इथे आले, त्याचबरोबर त्यांचे आता दुसरे पण मोबाईल लगेच तयार आहे. 15-15, 20-20, 25-25, 30-30 हजार रुपये किमतीचे पालक जे आपल्याला वस्तू घेऊन देतात, ते आपल्या तुम्हाला सांभाळणं पण तितकं महत्वाचं आहे, त्याची किंमत पण आपल्याला कळली पाहिजे. या भावनेतून करा. तुमच्या मोबाईल आता जोडग्यांनी सांगितलं, खूप कमी लोक आहेत की असे चूक आपली कबूल करतात. मला चांगलं वाटलं त्यांनी की माझ्या चुकीमुळे मोबाईल गेलेला होता आणि तो पोलिसांनी मला परत दिला. शेवटी गुन्हेगार हा 2 पाऊल पुढे असतो, त्याला घटना करायची आहे, एखादी गोष्ट करायची आहे ही त्याच्या डोक्यामध्ये असतं, तो करतो. ती केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला येतात तिथून आमचा तपास सुरू झालेला असतो, म्हणजे तो अनेक पावलं पुढे गेलेला असतो. नंतर त्या पावलांचा माग काढून आणि तो गुन्हा शोध करणं त्याचं काम आम्हाला करावं लागतं, यामुळे उशीर लागतो. नाहीतर झालेल्या चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी, घरपोड्या, मोबाईल चोरी, मोबाईल मिसिंग याचं प्रमाण 50-60% किंवा 70% येत्या उघडकीस आणण्याचं काम ठाणे जिल्हा पोलीस आयुक्तालयाकडनं केलं जात आहे. त्यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन देखील या प्रकारे काम करत आहे. आज तुमच्या सगळ्यांच्या आनंदामध्ये आम्हाला सहभागी व्हायला मिळालं त्याबद्दल आम्हाला देखील आनंद आहे. असेच मोबाईल मात्र यानंतर हरवू नका, एवढीच तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सन 2023 आणि सन 2024 जे नागरिकांचे मुलांचे काही मोबाईल हरवलेले होते त्या मोबाईलचा शोध घेण्यात पोलीस स्टेशनला यश आलेलं आहे. CIR म्हणून जे पोर्टल आहे विकसित केलेलं, त्यावरती माहिती भरली जाते आणि त्याच्याप्रमाणे पोलीस स्टेशनकडचे पोलीस हवालदार विश्वास वळवी आणि गायकर यांनी अतिशय काटेकोरपणे अभ्यास करून त्याची सगळी माहिती घेऊन काही मोबाईल आपण गुजरातवरनं, काही तामिळनाडूतनं आणि काही वेगवेगळ्या भागातून
ताब्यात घेऊन आज त्यांना माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुरेश वराडे अंबरनाथ विभाग यांच्या हस्ते ते सन्मानपूर्वक त्यांना परत केले आहेत. असे 21 मोबाईल जवळजवळ 2,94,000 किमतीचे आज नागरिकांना परत दिलेले आहेत आणि जे अजूनही काही मोबाईल गेले त्याचा शोध घेणं सुरू आहे आणि हे सतत निरंतर आहे की जसं जसे त्याच्यात सिम कार्ड ऍक्टिवेट होईल त्याप्रमाणे आपल्याला मोबाईल मिळत आहेत. तर नागरिकांना विनंती आहे, आपले मोबाईल हरवल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनला माहिती द्या, त्या पोर्टलवरती माहिती लोड करायची आहे. आपण सुद्धा त्याच्याबाबत कळवत आहे सगळ्यांना की आपणही सायबर क्राईममधनं सायबर जे आपले कॅपे असते त्यातून ही माहिती लोड करू शकता दुसऱ्या मोबाईलवरनं. अतिशय सोपी प्रोसेस आहे आणि आपणही आपला मोबाईल ट्रॅक करू शकता. पोलीस सतत आपल्या मदतीसाठी आहेत. केव्हा काय आवश्यकता असते ते 112 वरती आपण संपर्क करू शकता. आपल्याला अडचणीत पोलीस त्या ठिकाणी येऊन आपल्याला माहिती देतील. धन्यवाद. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.